बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा कथेचं नाव फडकरी लेखक अशोक रास्ते फडकरीला जायचं जायचं म्हणत तो दिवस उगवला निसकाराम घरातील वस्तू ट्रकमध्ये टाकत होता त्याची बायको चांगून काही राहिले आहे का अजून काय घ्यायला हवं का ते पाहत होती त्याचा दहा वर्षांचा मुलगा गनू सतरा वर्षांची मुलगी लता ट्रकजवळून फिरत होती सकारामनं सर्व वस्तू ट्रकात टाकल्या शेवटी आपली शिळी व तिची दोन कोकरेही ट्रकमध्ये टाकली गनू व लताला बसायला सांगितलं व शेवटी आपली सत्तर वर्षांची आई की जिच्या केसांचा आंबाडा झाला होता डोळे व रात गेले होते सुरकुत्या पडल्या होत्या सकारामनं घरात प्रवेश करताच त्याच्या आईचे डोळे लुकलुकले थोडी हालचाल झाली कमीत कमी स्वतःच्या दोन भाकरी करू शकल एवढीच ताकद सकाराम आत आलेला पाहून त्याची म्हातारी आई म्हणाली सका चाललास माझी काळजी करू न घर पोर ट्रकात बसली काय सकारामचे डोळे आसवाने भरून आले पोटाची खळगी भरण्यासाठी या ओसाड भागात काम नाही म्हणून जन्मगावे सोडून सांगली शहरात कारखान्याच्या ऊस तोडीसाठी जायचं सत्तर वर्षांच्या अगदी मरणाच्या दाडेत असलेल्या आपल्या आई सोडून त्याचा पाय निघत नव्हता पण सगळा गाव चालला होता, होता। हा सीजन जर चुकला तर पुन्हा वर्षभर काय घ्यायचं मग लताचं लग्न कशाने करायचं बरोबरीच्या पुरींची लग्न झाली असे एक ना अनेक विचार शेवटी सकाराम दुःखी स्वरात म्हणाला आई माझा पाय निघत नाही सकाराम असं कसं म्हण यास मला काय धाड भरली आवड नव माझी म्हणशी तर काढीची काळजी करू न तसं नव ग पण पण आहे आणि काय नाही इतक्यात ट्रकचा हॉर्न वाजू लागला क्लीनर चला चला म्हणून गोंधळ करू लागला हे ऐकून सकारामाची आई म्हणाली सका जा बर अरे प्रत्येक वर्षी हे असंच असायचं म्हणून आमच्या लहानपणापासून कोणी जायचं राहिले काय सकाराम काहीही बोलला नाही त्यानं बायकोला खुनावलं बायको सासूबाईजवळ आली पाया पडली व म्हणाली आत्ते आम्ही जातो पण तुमची सेवा करायची माझ्या नशिबात नाही म्हणून वाईट वाटतंय मला काय जड करून घेऊ नकोस पुरीच लगीन करायचं हाय मागचा पुढचा विचार करू नगर सरळ मोहर मगून काम करायचं आणि पदरात बक्कल पैसा घेऊन आपल्या घरी यायचं सकाराम काहीही बोलला नाही तोही आईच्या पाया पडला व शेवटी जड अंत घराबाहेर दोघेही नवरा बायको पडले ही म्हातारी धडपड तुंबऱ्याजवळ आली व म्हणाली पोरा सका पोरांना विसरू नगर त्यांना मारहाण करू नगर वय लई कामाचा त्रास घेऊ नका सकाराम बरं बरं म्हणून निघून गेला सकारामाला बघून क्लीनर जवळजवळ रागानंच म्हणाला काय राव काय जवळ जायचं आहे होई आत्ताच अस मग पुढं कस सकाराम म्हणाला अस गडबड करू नका लगेच आलो दुसऱ्या ट्रक कडवळा त्यात आपली बैल जोडी व गाडी व्यवस्थित बांधली आहे का ते बघितलं व भरलेल्या ट्रककडवळला जशी मेंढ्रं भरावी तशी माणसं ट्रकमध्ये भरली होती त्यांचं साहित्य कोंबड्या शेळ्या लहान लहान पोरं बघितली व या असल्या जगण्याची त्याला किळस आली पण या सर्वांकडं दुर्लक्ष करून तो ट्रकमध्ये चढला व बायका पोरांजवळ जाऊन बसला ट्रक सुरू झाला पोरांनी आनंदाने गोंधळ सुरू केला ट्रक सांगली रस्त्याला लागला सगळी माणसं एकमेकांना सुखदुःख सांगू लागली सकाराम विचार करत बसला सकारामाचं शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत चा जगाचा चांगला वाईट अनुभव त्यानं चाळीस वर्ष घेतलेला अगदी चौथी पास झाल्यापासून आईवडिलांच्या बरोबर त्यानं सांगलीच्या वाऱ्या केलेल्या वर्षातील सहा महिने कष्टाच्या अगदी जनावरासारखं कष्ट करायचं दिवस म्हणायचा नाही की रात्र म्हणायची नाही काम एके काम त्याच गावातील चांगून अशी त्याचं लग्न झालेलं त्यावेळी तो अकरा वर्षांचा होता अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटंसं खेड पावसाचा पत्त्या नसायचा जमिनीचा सा पोत चांगला नाही अशा नैसर्गिक परिस्थितीत नगर जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना की ज्यांची परिस्थिती बेताची आहे अशांना सांगलीला यावं लागत असं सकारामच्या हातात बाराव्या वर्षी कोयता आला त्याच्या वडिलांनी त्याला पुढ़े शाळा शिकू दिलीच नाही शाळेत मन रमायचं पण उसाच्या फडात तो काम करू लागला बैलगाडी चालवू लागला मोळ्या बांधू लागला व वसंत बाजार शेजारी वाढ विकू लागला पेनऐवजी कोयता आला पण दोघांचाही उद्देश व्यक्तीला पैसा मिळवून देणं व त्यांचं जीवन सुखाचं बनवणं चला उठा कारखाना आला अशी मुकादमानं हाक दिली व सकाराम आपल्या विचारतंद्रीतून जागा झाला पहाटेचे चार वाजत आले होते थोडं फटफटीत झालं ट्रक कारखान्याच्या मागे अहिल्यानगर झोपडीच्या शेजारी कारखान्याच्या मालकीची जागा आहे त्या ठिकाणी उभा राहिला पहाटेचं लहान पोरांना झोपेतून उठवावं लागलं ती रडू लागली सर्व कुटुंबे आपापल्या ट्रकमध्ये कोंबलेलं सामान खाली घेऊ लागली ट्रकमधील साहित्य म्हणजे दारिद्र्याचं प्रतीक होतं गरीब माणसाच्या जगण्याच्या पद्धतीचं दर्शन होतं बंगल्यात राहणारी माणसं असं एका तासात उघड्या माळावर आपलं स्वतःचं घरटं तयार करून सुखासमाधानाने कष्ट करून चार घास खाणारी ही माणसं दोन्हीमध्ये केवढा फरक बैलगाड्या बैल खाली उतरली व सकाळच्या दहा अकरा वाजेपर्यंत पालंही उभी राहिली त्यांच्या अगोदरही काही कुटुंब आली होती बायकांनी शेजारच्याकडून शेण आणून आपली घरटी सारवली व तीन दगडांची चूल मांडली त्यांना हळदी कुंकवानं पुजलं गड्या माणसांनी पाणी वगैरे भरून घेतलं बैलांना वैरण घातली पोरं अगोदर आलेल्या मुलांमध्ये मिसळून ओळखी करून घेण्याचा प्रयत्न करीत होती बायकांनी तोपर्यंत स्वयंपाक केला सहाऱ्याने मिळून जेवणं केली व मुक्कादम ज्यांच्या बैलगाड्या असतील ते बैलगाड्या जुंपून घेऊन निघाले फडात कोयता एखाद्या यंत्रातील पात्याप्रमाणे चालत होता ऊस धडाधड धर कोसळत होता पाला बाजूला पडत होता बायका उसाच्या मोळ्या बांधत होत्या व विशेष म्हणजे दहा बारा वर्षांची पोरं ऊस खायची सोडून इकडं तिकडं फिरायची सोडून आपल्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांबरोबर मोळ्या बांधण्यास मदत करीत होती का कुणास ठाऊक त्यांनाही त्यांच्या जीवनात पुढे हेच करावायचं होतं म्हणून सकाराम आपली बैलगाडी गुसाच्या मोळ्यांनी भरून आपला मुलगा मुलगी लता व बायको चांगुणाबरोबर गाडीत बसून कर्नाळवरून माधवनगर व तिथून कारखान्याकडे आपली गाडी हाकत होता गाडीत बसून एखादी कार पुढून निघून गेली तर गमतीनं म्हणायचा ना आपली लता असल्यास कारमधून जाऊ याबरोबर फिरणार लता लगेच म्हणायची काय बाबा सांग ना आई तर गना चिडवायचा मी भाऊजींच्या जवळ बसून ड्रायव्हिंग शिकणार बैलांचा कासरा धरणाऱ्या चिमुकल्या गणाच्या हातात स्टेरिंग येईल याचं एक स्वप्नच होतं आजच्या कष्टकऱ्या माणसांना नीतीनं व न्यायानं एकाच चाकुरीतून चालणाऱ्या माणसांच्या वाट्याला न येणारं अधुर स्वप्न होतं पण वर आभाळाकडं पाहत म्हणायची काय सांगावं जावई कुठल्या तरी फडात कोयता घेऊन असल नाहीतर बैलाचा कासरा धरून कारखान्याकडे एखादी उसाची गाडी घेऊन चालला असल अशा प्रकारे त्यांच्या चांगल्या वाईट गमतीच्या गप्पा चालायच्या पण पन आपण गरीब आहोत शहरातील माणसं आपल्यापेक्षा वेगळी आहेत हे शहरी जीवन आपल्या वाट्याला नाही म्हणून त्याची कधी खंत वाटली नाही कारण जे देवानं दिलं तेच सोनं म्हणून जगणारी ही माणसं नाही कशाची अपेक्षा नाही कशाचा निश्चय घोर फक्त दिसाचा दिवसभर कष्ट करायचे व संध्याकाळी आपल्याच माणसांमध्ये मिसळायचं त्यात काही गप्पा मारायच्या जे रसिक होते त्यांनी गावाकडून येतानाच आपल्याबरोबर ढोलकी कोणी तबला कोणी दिंबडी कोणी विठ्ठलाच्या भक्तानं ताऱ्या आणलेला असायचा दिवसभर मर मर काम करून संध्याकाळी ही माणसं एकत्र येऊन पंढरीच्या पांडुरंगाला अळवायची सकारामाचा आवाज गोड होता त्याला चांगले चांगले चा। अभंग येत होते बायकोही साथ करायची गणा दिमडी वाजवायचा सकाराम अभंग म्हणू लागला की शेजारच्या पालातून बायकाही येऊन बसायच्या आणि तो त्याचा प्रत्येक वर्षीचा अगदी लहानपणापासूनचा अभंग की ज्या अभंगाने सर्वांच्या हृदयामध्ये किंबहुना विठ्ठलाच्याही अंतकरणामध्ये जागा निर्माण केली होती तो अभंग म्हणजे फुलेला पंढरीचा हा मळा हे दररोज म्हणावंच लागे लाखो रुपये कमवणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर सुखाची जी झलक दिसत नाही ती या कष्ट करणाऱ्या नागरी लोकांच्यामध्ये होती स्वभाव गोड बोलणे हळवे अंतकरण निर्मळ कोणताही हेवा दावा नाही पर मुलकात कसे राहावे हे त्यांच्याकडून शिकावे पण पैसा भरपूर कमवायचा हेच त्यांचं एक उद्दिष्ट त्यामुळे सदोदित त्यांचे हात राबत असत प्रामाणिकपणा हा त्यांचा गुण त्या गुणाचा भोळसरपणाचा कित्येक लोक फायदा घेत पण त्याची जाणीव कधी त्यांना होत नसे व आपण फसलो आहोत ही जाणीव न झाल्यामुळे ते कधीही दुखी नसत खरे सुखी हेच की, की त्यांच्या मनात अंधूक सुद्धा क्लिमिश येत नाही सुट्टी दिवशी सांगलीत जाऊन कपडे खरेदी करणे एखादा सिनेमा पाहणे मुलांना खेळणे विकत घेऊन देणे मनाच्या कल्पनेप्रमाणे ही माणसं सुखाचा स्वाद घेत होती सखाराम आपल्या गणाला लताला नटवायचा त्यांच्याकडे बघून नवरा बायकोला आनंद होत असे आपण फाटक्यात राहिलो तरी चालल पण मुलं नीटनेटकी दिसली पाहिजेत हा त्यांचा विचार बैलगाडीतून ऊस कारखान्यावर आणताना गणाला शाळेत जाणारी पोरं दिसायची व तो आपल्या वडिलांना विचारायचा बाबा मी कधी असा शाळेत जाणार सकाराम विचारात पडायचा उत्तर सुचत नसे पण काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून सांगायचा गणालेका का एकदा शाळा सोडल्यावर पुन्हा मास्तर शाळेत घेत नाहीत मग मी शाळा का सोडली अरे तुला पहिलीत घातला दुसरीत गेलास आनंद झाला पास झालास म्हणून देवाला नारळ बी फोडला पण पन... पण काय गना कुतुहलाने म्हणाला पण काय पहिलीत होतास तेव्हा तुझ्या आईनं सांभाळा आम्ही इकडे सांगलीत आल्यावर तू दुसरीत गेलास तेव्हा तुझी आजी पाय घसरून पडली म्हणून तुझी शाळा सोडून आम्ही तुला आमच्याबरोबर आणला व तुझी आणि शाळेची गाठभेट सपली घरी ठेवावा तर तुला सांभाळणार कोण हा माझा फाटका संसार तेला ठिकडं कुठं कुठं म्हणून लावायची सकाराम असं बोलतात चांगुना फटकाऱ्यानं म्हणायची पोरांना असलं काय बी बोलू नका तुमचं दुःख तुमच्याजवळच ठेवा व गनाकडे बघून म्हणायची गना शाळा शिकून बी पैसाच मिळणार सगळी शाळा शिकून साहेब झाल्यावर हातात कोयता घेऊन ऊस कुणी तोडायचा माणसं बैलगाडी इतकी खचून भरायची की बैलाच्या तोंडून फेस येत असे कोणत्या जन्माचं पाप असं बघणाऱ्याला वाटत होतं सकाराम मात्र पैसा कमी आला तरी चालेल पण गाडी कधी बैलांना त्रास होईल अशी भरत नसे कमी पैसा मिळाला तरी चालेल पण एखाद्याची मान कापून त्याच्या जीवावर बसून कमवलेला पैसा सकारामाला नको होता इतकं त्याचं वागणं विचित्र कारखान्याजवळच तो संध्याकाळी सहाच्या दरम्यान गणाला व लताला वाडं विकायला बसवायचा पोरांना त्यानं ताकीद दिली होती लई घासाघीस करायची नाही जसं आपलं जनावर तसं दुसऱ्याचं त्यालाही हिरवा चारा मिळू द्या अहिल्यानगरची सारी झोपडपट्टी सकार सा मला ओळखीत होती त्याचं वागणं बोलणं सर्वांना आवडायचं पानाची पिशवी सदैव कमरला असायची पानाचा तोबरा तोंडात असायचा भेटेल त्याला पान देत असे न खानाला तर विडा करून देत असे पान खायची इच्छा झाली की जावं सकारामाकडं तू अगदी रंगात येऊन सांगायचा माझा मेहना हाय मुंबईला तिथला कात चुना अगदी वासाचा बघा आणि कात अगदी सुवासिक आणि ही सुपारी प्युअर प्युअर रत्नागिरीची सकाराम असा विडा करून द्यायचा की खाणाऱ्याचं तोंड त्या विड्याचं वर्णन ऐकूनच रंगायचं पण पण एक दिवस काय झालं कुणास ठाऊक नेहमी पान खाणारा सकाराम पान खायचं बंद झाला कुणाशी बोल ना भजनात जाई ना बायकोनं विचारलं शेजाऱ्यांनी विचारलं कोणाशी काही सांगेना कामाचा मात्र तडाका सुरू ठेवला सारखं काम करू लागला रात्रीचंही उठून फडावर जाऊ लागला एकटा रात्री, ला रात्री गाडी भरून देऊ लागला सर्व रहदारीतून वाहनातून ही आपली टायरची बैलगाडी घेऊन जाताना एक कसं तरीच व्हायचं पण सकार आम्हाला पैसा मिळवायचा होता सर्वांपेक्षा जास्त रात्र रात्रभर जागू लागला कोण म्हणायचं ट्रॅक्टरवरील पोरांनी लताची छेड काढली म्हणून तो असा वागतोय तर कोण म्हणायचं त्यानं लग्नाचं वराड गेल्याचं बघितलं तेव्हापासून असा वागू लागला आहे आणि हे खरं होतं त्यानं लताचं लग्न करायचा ध्यास घेतला होता पुरीचं वय व तारुण्यातील बदल त्याला लपवता येत नव्हता व समाजातील लांडग्यांच्या नजरा रोखता येत नव्हत्या गरिबाच्या मनगटात जोर असतो ताकद असते पण तिचा वापर करता येत नसतो या पुरीचं लगीन लावून दिलं म्हणजे मोकळा झालो मग कशाची काळजी नाही या विचारानं तो बेभान झाला होता लतास नेहमी बरोबर घ्यायचा काय सांगावं ही कोवळी पोर तिला दृष्ट लागली तर बायकोवर सारखा का खेकसायचा कामाला चल कामाला चल रात्र दिवस म्हणायचा सारखा तगादा लावायचा आणि एक दिवस पहाटे सर्वांना उठवलं व गाडीत बसला लवकर गाडी कारखान्यावर आणली तर लंबर ही लवकर मिळेल व ही जास्त होईल पैसाही जास्त मिळेल व लतास भरपूर हुंडा देऊन लग्न लावता येईल सकारामचा विचार पण तो नियतीस मान्य नव्हता सर्वांना त्यानं झोपेतून उठवलं गाडीत बसवलं आपल्या अंगावर घोंगडं घेतलं पोरांना अंगावर शाल दिली बायकोला फाटक्या साडीची दुमड करून अंगावर दिली व गाडी कारखाना सोडून माधवनगरच्या ना नाक्यापासून कर्नाळ रस्त्याला लागली बैलांच्या सरावाचा रस्ता होता दररोज त्याच रस्त्यानं जावे लागे अगदी डोळे झाकून पहाटेत सर्व उठल्यामुळं झोप टोळ्यात होती गना लता गाडीतच झोपली चांगुणाची काही चांगली झोप झाली नव्हती तिचाही डोळा लागला सकारामच्या पापण्याही जड झाल्या व त्याचा डोळा कधी लागला त्यालाच कळालं नाही बैल आपल्या रस्त्याने चालत होती रस्त्याला चीट पाखरू नव्हतं गाडी कर्नाळच्या रेल्वे रुळाजवळ आली होती पहाटेचे चार वाजलेले होते व चारची रेल्वे एखादा काळ आल्याप्रमाणे धावत येत होती आणि दुर्दैव सकारामसहित सर्व बैलगाडी झोपले होते त्यांना या धाडधाड करीत येणाऱ्या इंजनाचासुद्धा आवाज ऐकू आला नाही बैलांचे कासरे ढिले होते रूळ क्रॉस करीत बैल जाणार होती रेल्वे धावत येत होती अंतर जवळचं होतं रेल्वे रुळाच्या पहिल्या पट्टीवर बैलांनी पाय ठेवला व त्याचवेळी रेल्वेनं आपला डाव साधला धडधडत येणारी रेल्वे बैलांच्या देहाचा चेंदा मेंदा करून गेली सकाराम त्याची बायको चांगुणा गना व लता यांच्या हाडामासाचे गोळे रक्त इतरत्र पडले होते भीषण अपघात घडला होता एक कुटुंब गेलं होतं त्यांच्या इच्छा अपेक्षा यांचा चुराळा झाला होता माणसांच्या जीवनाचं गणित कोणालाही लावता येत नाही सर्व माणसं हळहळत होती सकाराम आपल्या मुलीच्या काळजीतून कायम सुटला अशी म्हातारी माणसं दुःखी स्वरात म्हणत होती देव असा का करतो हे असे अपघात का घडतात हे कधीही न सुटणार कोड आहे पंचनामा झाला मुकादमान ते मांसाचे गोळे त्यांचे मृत चेहरे गोळा केले व चार माणसांना घेऊन जीप करून त्यांच्या गावी घेऊन गेला गावच्या जन्मभूमीत त्यांना दहन करायचे होते ही दुःखद बातमी त्यांच्या घराचं मेळक म्हणजे सकारामाची आई हिला सांगावयाची होती जीप सकारामाच्या दारासमोर थांबली सर्व उतरली ते देह खाली घेतले व मुकादाम घरात गेला पण प्रतिसाद काही येईना म्हणून मुकादम्माने म्हातारला हलवलं तर तिचं अंग गार झालं होतं तिला हलवताच ती खाली पडली ती केव्हाच देवाला प्यारी झाली होती होतं ते घराचं मेडकंही कोसळून पडलं होतं गावाला दुःख झालं त्यांनी पाचही देहाला एकाच चित्तेवर अग्नि दिला व सकारामाच्या घराचा त्यांच्या स्वप्नांना पूर्ण विराम दिला हो पूर्णविराम कोणी व कसा याच उत्तर सापडेल का आज मात्र त्या ठिकाणी रेल्वे गेट एका पहारे उभे आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत धन्यवाद आमच्या श्रोते मित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाई टू वन पुनः एकदा धन्यवाद